नमस्कार, मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। तर आज आपण देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना कशी करायची याचा व्हिडिओ पाहणार आहोत। बऱ्याच मैत्रिणींची रिक्वेस्ट होती की मंगल कलशाची स्थापना कशी करतात, कधी करतात आणि त्यातील पाणी कधी बदलायचे, त्याचबरोबर जो आपण मंगल कलशावरती श्रीफळ ठेवतो त्याला जर कोंब फुटला किंवा तो नारळ फुटला तर त्याचं काय करायचं, याची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आपल्या भारतीय संस्कृतीनुसार किंवा शास्त्रानुसार मंगल कलशाला देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मंगल कलशातील मांगलिक ऊर्जा आपल्या देवघरातील संपूर्ण पूजेचे फळ देते। तर या मंगल कलशाची स्थापना शास्त्रानुसार ही खूप महत्त्वाची आहे आणि त्याची वैज्ञानिक माहितीही आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। मंगल कलशासाठी आपल्याला काय काय लागणार आहे हे साहित्य आधी आपण पाहून घेऊया। कलश स्थापित करणे खूप सोपे आहे पण त्यामागील शास्त्रीय कारण जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे। कलश स्थापनेसाठी आपल्याला असा जो देवघरामध्ये प्रत्येक देवघरामध्ये असा तांब्याचा कलश उपलब्ध असतो तर तुम्ही तांब्याचा कलश वापरायचा आहे। जर नसेल तर तुम्ही पितळेचाही कलश वापरू शकता आणि ते दोन्हीही नसतील तर तुमच्याकडे स्टीलचा असा तांब्या उपलब्ध असेल त्याच्यावरही तुम्ही कलश स्थापना करू शकता। त्यातली त्यात जर तांब्याचा कलश असेल तर खूप छान तांब्याच्या कलशावरती तुम्ही कलश स्थापना करायची आहे। तर इथे कलशाबरोबरच आपल्याला दुसरं साहित्य लागणार आहे। यानंतर आपल्याला लागणार आहे श्रीफळ। तर हे हा नारळ मी धुवून घेतलेला आहे। जर तुम्ही कुलदेवतेचा कलश मांडणार असाल तर तुम्ही जिथे कुलदेवीला किंवा कुलदेवतेला गेला असाल तिथे आपल्याला नारळ मिळतं, तर तो नारळ पूजेला मांडला तरीही चालू शकतं। त्याचबरोबर आंब्याची 5 पानं घेतलेली आहेत, खाऊची पानंही चालू शकतात। हा लाल आणि पिवळ्या रंगाचा धागा आपल्याला कलशाला बांधायचा आहे। त्याचबरोबर नाणी घेतलेली आहे, तिथे पहा चांदीचं नाणं असेल तर घ्या, नाहीतर 1 रुपयाचं नाणंही चालेल। सुपारी घेतलेली आहे, थोडेसे तांदूळ आणि फुलं घेतलेली आहेत आणि वस्त्र घेतलेलं आहे। तुम्ही जर देवघरामध्ये मांडत असाल तर कलश कधीही खाली मांडू नका। देवघरामध्ये त्याला आसन असावं, आसनावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे। मंगल कलशाची स्थापना देवघरामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता। त्यातली त्यात जर मंगळवार आणि शुक्रवार असेल तर या दिवशी कलश स्थापना तुम्ही करू शकता। कलश किंवा घटाची स्थापना आपण प्रत्येक शुभ कार्यात करत असतो। घरात वास्तुशांती असो किंवा सत्यनारायण पूजा असो किंवा लक्ष्मीपूजन, नवरात्र असो किंवा कोणताही यज्ञ करणारा असो, त्या दिवशी आपण सर्व मांगलिक आणि शुभ कार्यात आपण कलश मांडत असतो। सुरासूर अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करीत असता अमृत धारण करण्यासाठी विश्वकर्माने याची निर्मिती केली अशी कलशाच्या उत्पत्तीची कथा आहे। कलशाच्या ठिकाणी ब्रह्मा, गळ्याच्या ठिकाणी शंकर आणि खाली मूलभागी विष्णू, मध्यभागी मातृकागन व दशदिशांना वेष्टून घेणारे द्वीपकाल वास्तव्य करीत असतात। याच्या पोटात सप्तसागर, सप्तद्वीपे, ग्रहणक्षेत्रे, कुलपर्वत, गंगादी सरिता व 4 वेद असतात। या सर्व देवतांचे कलशाच्या ठिकाणी स्मरण, ध्यान, चिंतन करावे। तर कलश स्थापनेसाठी जो आपण कलश घेतला आहे तो एकदम स्वच्छ असावा, तो बाहेरूनही तेवढाच स्वच्छ असावा आणि आतूनही त्याला तेवढाच स्वच्छ करून घेण्यात यावा, कारण याच्यामध्ये आपण पाणी भरणार आहोत त्यामुळे तो जास्तीत जास्त खराब होण्याची शक्यता आहे। आता याच्यामध्ये भरण्यासाठी इथे मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे। तर कलश स्थापना मी तुम्हाला इथे करून दाखवते। तर इथे मी चौरंगावरती तुम्हाला कलश स्थापना करून दाखवणार आहे, पण तुम्ही मंगल कलश स्थापना ही देवघरात करायची आहे। देवघरामध्ये डाव्या बाजूला, म्हणजे आपल्या डाव्या बाजूला आणि देवांच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश ठेवायचा आहे, त्याची स्थापना करायची आहे। तर इथे मी असं वस्त्र अंथरलेलं आहे। कलश स्थापना कधीही खाली किंवा जमिनीवरती करू नका, त्याच्या खाली असं कपडा आपल्याला ठेवायचा आहे। वस्त्र अंथरल्यानंतर त्याच्यावरती मी असे तांदूळ टाकणार आहे। तांदूळाचं तुम्ही स्वस्तिक बनवलं तरीही चालू शकतं किंवा अष्टदल कमल बनवलं तरीही चालू शकतं किंवा अशीच जरी रास ठेवली तरीही चालू शकतं। यानंतर या अक्षदांवरती आपण हळदी कुंकू वाहून घेणार आहोत। यानंतर आपल्याला कलशावरती ओल्या गंधाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर तो कधीही रिकामा ठेवायचा नाही, असे इथे 4 कुंकवाचे बिंदू काढायचे आहेत। यानंतर याच्यावरती मी थोडेसे तांदूळ किंवा अक्षदा लावून घेणार आहे, थोडीशी हळद लावून घ्यायची आहे आणि कलशाला 5 असे आपण नाम ओढून घेणार आहोत। बोटाने खालून वरती असे कलशाला नाम काढून घ्यायचे आहेत।
आता कलशाच्या गळ्याला असा हा आपण धागा बांधून घेणार आहोत. तर धाग्याचे 5 वेढे होतील असा आपण धागा कलशाच्या मुखाला बांधून घेणार आहोत. इथे पहा मी असा कलश तयार करून घेतलेला आहे. यानंतर आपण याच्यामध्ये स्वच्छ असं पाणी टाकून घेऊया. नारळ याच्यामध्ये थोडासा बुडाला पाहिजे एवढं पाणी आपण याच्यामध्ये भरणार आहोत. थोडेशा अक्षदं टाकायचे आहेत पाण्यामध्ये. हळदी कुंकू टाकायचं आहे. 1 रुपयाचं नाणं टाकणार आहोत आपण इथे, किंवा चांदीचंही नाणं टाकू शकता. त्यानंतर सुपारी टाकूयात. 1 फूल टाकायचं आहे. त्याचबरोबर थोड्याशा दुर्वाही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. कलश स्थापनेची वेळ सांगायची झाली तर सकाळी सूर्योदयानंतर 1.5 तासांच्या आत तुम्हाला देवघरामध्ये कलश स्थापना करायची आहे. कलश स्थापना करताना मन प्रसन्न, आनंदी, शांत, समाधानी, प्रेमयुक्त असावं. यानंतर आपण कलशावरती 5 असे आंब्याची पानं मी आणलेली आहेत. आंब्याची पानं अशी लावून घ्यायची आहेत. आंब्याची पानं मी धुवून घेतलेली आहेत स्वच्छ. आंब्याची पानं जरी तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही खाऊची पानंही वापरू शकता. तर याच्यानंतर आपण याच्यावरती श्रीफळ ठेवणार आहोत. श्रीफळ म्हणजे श्री म्हणजे देवी, साक्षात आपली कुलदेवी, आणि श्रींचं फळ म्हणजे नारळ, त्यामुळेच याला श्रीफळ असं म्हटलं जातं. तर याच्यावरती आपण श्रीफळ ठेवणार आहोत. नारळ मी ओला करून घेतलेला आहे. यानंतर आपण नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. थोड्याशा अक्षदाही नारळावरती टाकायच्या आहे. फुलं व्हायची आहेत. आता यानंतर आपण नारळ तांदळावरती ठेवून देऊयात. अशा तऱ्हेने आपली कलश स्थापना झालेली आहे. कलश स्थापना देवघरामध्ये करायची आहे. जर तुम्हाला देवघरामध्ये ही जागा नसेल तर तुमच्या घरामध्ये ईशान्य दिशेला, ईशान्य कोपऱ्यात तुम्ही कलश स्थापनेसाठी जागा असेल तर तुम्ही तिथेही कलश स्थापना करू शकता. जर देवीचा कोणताही मंत्र येत असेल तर कलश स्थापनेच्या वेळेस तुम्ही तो मंत्रही बोलू शकता. किंवा कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिता मुले तस्य अस्तित्व ब्रह्मामध्ये मात्र गणा स्मृता कुशोतो सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदु यजुर्वेदु सामगना अथर्वना अथेच्च सहिता सर्वे कलशंतु समाप्षिता. हा मंत्र कलश स्थापनेचा मंत्र आहे. तर तुम्ही हा मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी लिहून देते, तोही तुम्ही बोलू शकता. जर नसेल येत तर तुम्ही देवीचा कोणताही मंत्र बोलू शकता. किंवा ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. हाही मंत्र तुम्ही कलश स्थापनेच्या वेळेस बोलू शकता. मंगल कलश पाण्याने भरलेला असतो. त्यात आंब्याची पाने किंवा नागवेलीची पाने असतात. पाणी ही जीवनाचे आणि पाने हे चैतन्याचे प्रतीक आहेत. कलशावर ठेवलेला नारळ हा मंदार पर्वत आहे आणि कलशाच्या गळ्याभोवती गुंडाळलेली दोरी ही वासुकी नागाचे प्रतीक आहे. या साऱ्यांचा वैज्ञानिक अर्थ जर समजावून घेतला तर सृष्टी ज्याच्या बळावर चालते ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिगुणात्मक शक्ती आहे. हे सारे ब्रह्मांड या कलशात असते. थोडक्यात सर्व समुद्र, बेटे, पृथ्वी, चारही वेद हे सारे या कलशात आहे. आंब्याच्या कलशाच्या माध्यमातून विद्युत चुंबकीय ऊर्जा वाहून नेली जाते. नारळ हे ब्रह्मांडातील ऊर्जा स्वीकारते आणि मग ती दुसऱ्या कलशाकडे पाठवते. कलश तांब्याचा असल्याने आपल्या मूलभूत तत्वांना जागत ही ऊर्जा आपल्याकडे पाठवत असतो. थोडक्यात ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्याला मिळते. कलशाभोवती बांधलेला दोरा ही ऊर्जा हळूहळू आपल्या भोवती पसरवतो. कलश स्थापनेने आपल्या उपासनेची शक्ती 100 पटीने वाढते याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. कलशातील पाणी आणि पाने दर आठवड्यातून एकदा कधीही तुम्ही बदलू शकता. आणि जेव्हा बदलाल तेव्हा हेच विधी तुम्हाला परत करायची आहे. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा क्वाईन हे बदलायचं नाही आहे. नारळही आपल्याला बदलायचा नाही आहे. नारळाला जर उभा आडवा तडा गेलास घाबरू नका. नारळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. आणि बऱ्याच मैत्रिणींचे प्रश्न असतात की नारळाला जर कोंब फुटला तर काय करायचं. नारळाला जर कोंब फुटला तर तो नारळ तुम्ही तुमच्या बागेमध्ये किंवा तुमच्या कुंडीमध्ये लावू शकता. किंवा एखाद्या मंदिराच्या ठिकाणी जाऊन त्या नारळाचं झाड तुम्ही लावू शकता. मंगल कलशातील पाणी बदलताना ते पाणी थोडंसं आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी भरून नंतरही कलश स्थापना करायची आहे. असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता किंवा नकारात्मक ऊर्जा निघून जाते. भरलेला कलश म्हणजे तुमची कुलदेवता असते. तिचे प्रतीक म्हणून तुम्ही तिची स्थापना, पूजा आणि तिचा जप नित्यनेमाने करायचा आहे. तुमची कुलदेवता तुम्हाला प्रसन्न होऊन नक्कीच आशीर्वाद देईल.
तर कलशस्थापनेची ही जेवढी माहिती मला होती मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कलशस्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नक्की करा आणि त्याचे शुभ अनुभव तुम्हाला नक्कीच येतील. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा. त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.